नमस्कार मैत्रिणींनो, शुदा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चायनीज नूडल्स। थोड्याफार प्रमाणात त्याच्यात भाज्या घालूया, जे असतील त्या भाज्या आपण टाकूया, नसतील तरी काही हरकत नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला तर मग आपण आता कृतीकडे वळूयात। सर्वप्रथम आपण पाणी उकळत ठेवलं आहे एका पातेल्यात, त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आहे। तर आता पाण्याला उकळी चांगलीच आली आहे, तर त्यामध्ये आता आपण ही नूडल्स अशी टाकून घेऊ। तर जवळजवळ दोन पाकिट मी ही नूडल्स घेतलेली आहेत। तर आता आपले नूडल्स छान शिजले आहेत, तर आता आपण ते चाळणीत काढून घेऊया। तर यावर आता आपण थोडं थंड पाणी टाकून घेणार, म्हणजे ते चिटकणार नाहीत, मोकळे मोकळे होतील। तर आता आपण चायनीजची तयारी करूया। त्यासाठी आपण कढई घेतली, तापवायला ठेवली ती, त्यात तेल टाकलेलं आहे। तर त्यात आता आपण हा उभा लांबट चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आणि लगेचच हे आलं, हिरवीमिरची आणि लसूण ह्याचे बारीक तुकडे केले आहेत, तेही घालून घ्यायचे आहेत, म्हणजे कांद्याबरोबर छान फ्राय होतात ते। गॅस मोठाच ठेवला आहे सध्या, कांदा जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही, थोडासा त्यात थोडा अगदी थोडा नरम व्हायला पाहिजे। तर आता आपण त्यात उभी लांबट चिरलेली ढोबळी मिरची पण घालूया। पण जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे, थोडीशी नरम व्हायला पाहिजे अगदी थोडी। आता आपल्याला त्यात हा उभा लांबट चिरलेला कोबी घेऊन घ्यायचा आहे आणि थोडीही कांदा पात। गॅस थोडा मोठाच ठेवला आहे, मोठ्या गॅसवर ते पटापटा पटापटा असं मिक्स करायचं। आता आपण त्यात हा एक चमचा कुटलेली मिरपूड टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत। तर आता आपण त्यात रेड चिली सॉस घालून घेणार आहोत, जवळजवळ एक छोटी वाटी भर तरी जायला पाहिजे। त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉसेस कमी जास्त करू शकता। आता हे सोया सॉस घातलंय आपण, त्यात आता आपण व्हिनेगर थोडं अगदी चमचाभर व्हिनेगर घालायचं आहे। बस एवढं। आणि थोडंसं आपलं मीठ घालून घे,
घ्यायचं आहे थोडं सॉसेसमध्ये मीठ असतात म्हणून मीठ घालताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मीठ कमी घ्यायचं आता ते छान आपण मिक्स करून घेऊया मैत्रिणींनो यात तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो केचप पण घालू शकता मला फारसं काही आवडत नाही त्यामुळे मी काही ते घातलेले नाही आता आपले सॉसेस आणि भाज्या छान एकजीव झालेले आहेत त्यात आता आपण हे नूडल्स टाकून घेऊयात एका बाजूने अजून एखादा चमचा घ्यायचा आणि छान पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे हे असे मोकळे करत जायचे आणि मिक्स करत जायचे तर बघा मैत्रिणींनो आपले नूडल्स आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत तर आता 2 मिनटं अजून ते छानपैकी होऊ देऊयात छान एकजीव झाल्यानंतर टेस्टी लागतील ते अजून तर नूडल्स खूप छान पद्धतीने रेडी झाले आहेत आता आपण त्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात मग मैत्रिणींनो साधे सोप्या पद्धतीने चायनीज नूडल्स कसे वाटले तर मला कमेंट्सद्वारे सांगा तुम्ही लाईक शेअर अँड कमेंट्स करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद